नमस्कार, मी तेजश्री तुमचं मजेस किचन मध्ये खूप 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 स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मिश्र डाळीचा ढोकळा। चला तर मग बघूयात, पण त्याआधी मजेस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। तर आज आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा कप तांदूळ। हा तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता, तुमच्या घरातला वापरण्यातला तांदूळ सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर मी घेतलेला आहे 2 टेबलस्पून उडदाची डाळ, 2 टेबलस्पून मुगाची डाळ। या स्टेजला जर तुमच्याकडे हरभऱ्याची डाळ असेल तर तुम्ही ती डाळ घेऊ शकता, नाही तर नंतर तुम्ही चण्याचं पीठ टाकला तरी चालेल। सो हरभऱ्याची डाळ घ्यायची असेल तर तुम्ही 2 टेबलस्पून ती घेऊ शकता। आता तुम्ही बघू शकता हे सगळे डाळ मी भिजवून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे 2 ते 3 वेळा पाण्याने, आणि आता ही पूर्ण डाळ ह्याच्यात भिजेल असं मी हे पाणी इथपर्यंत टाकलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 तास किमान भिजत ठेवायचं आहे। तुम्ही एक काम करू शकता, सकाळी भिजत ठेवून संध्याकाळी याला तुम्ही वाटून ठेवू शकता। आता इथे 6 तास आपलं भिजून झालेलं आहे ती डाळ, आता आपण याला वाटून घेऊयात। आता आपण इथे हे बॅटर घेतलेलं आहे, याच्यात मी 2 टेबलस्पून आंबट दही घालणार आहे आणि अर्धा वाटी चण्याचं पीठ। आता आपण या सगळ्या बॅटरला वाटून घेऊयात। तुम्ही बघू शकता हे मिक्सचर आता छान वाटलं गेलेलं आहे। अगदी फाईन नाही करायचंय, थोडंसं रवा ठेवायचं याला आपल्याला। आता आपण याला एका बाउलमध्ये काढूयात आणि याला ओव्हरनाईट किंवा ऍटलीस्ट 3 ते 4 तास आपण फर्मेंट व्हायला ठेवून टाकूयात। आता इथे एक रात्र मी ठेवलं, तुम्ही बघू शकता हे पीठ मस्त आंबलेलं आहे। आता आपण याच्यात मीठ घालूयात। इथे मी आलं आणि मिरचीचा ठेचा केलेला हा सुद्धा घालते, त्याला आपण छान मिक्स करून घेऊयात। इथे जास्तीचं असं पाणी घालायची गरज नाहीये, त्यामुळे हे आहे तसंच आपण छान याला मिक्स करून घेऊयात। ओके, आता हे मिक्स झालेलं आहे चांगलं। इथे मी एक टेनला तेल लावून घेतलेलं आहे, याच्यात आपण ढोकळा करायचा आहे। आता मी याच्यात घालते आहे 1 पॅकेट इनो घातल्यावरती थांबायचं नाहीये, लगेच करायला घ्यायचं आहे। तर मी इथे एका टोपामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवरती। आता याला मिक्स करून आपल्याला लगेच कुक करायला ठेवायचं आहे। ह्याच्यावरती 2 चमचे पाणी टाकते मी। आता इथे मी ते मिश्रण काढून घेतलेलं आहे या टेनमध्ये। आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, याच्यात मी आता हे म्हणजे जाळी घालते आणि हे टेन याच्यावर ठेवते। इनो न घालता सुद्धा तुम्ही डायरेक्टही करू शकता, कारण तसंही आपलं पीठ खूप छान आंबलेलं होतं, सो तसंही चालेल। पण मी इथे आणखीन फुलावा मस्त म्हणून मी इनो घातलेला आहे। आता याला मीडियम फ्लेमवरती आपण 20 मिनिटं शिजू देऊयात। तर आता इथे 20 मिनिटं झालेली आहेत आणि वरती 5 मिनिटं आपण गॅस बंद करून थोडं थंड होऊ दिलाय, तर आता आपण याचं झाकण उघडून बघूयात। आहा, बघू शकता तुम्ही खूप छान असा ढोकळा शिजलेला आहे। तर माझ्याकडे ही टूथपिक आहे, हे घालून मी एकदा चेक करते ढोकळा झालाय की नाही। टूथपिक क्लीन निघालेली आहे म्हणजे हा आपला ढोकळा तयार झालेला आहे। आता मी याला काढून घेते आणि थोड्या वेळ थंड झाला की याला डिमोल्ड करून घेऊयात आपण। आता याला आपण डिमोल्ड करून घेऊयात। तुम्ही बघू शकता आणि आता मी याला कट करून घेणार आहे। आता इथे मी तेल तापून घेतलेलं आहे, फोडणीची तयारी करतोय आपण। यात मी घालणार आहे राई तडतडली,
गैस बंद करना। यात में घातलेले आहेत तीळ, कढीपत्ता घातलेला आणि मी घालणार आहे याच्यात साखर। साखर घालून आता आपण यात पाणी घालूयात। या साखरेला विरघळू देऊयात। ही साखर आता विरघळली आहे। आता ही फोडणी आपण आपल्या ढोकळ्यावरती टाकूयात। तर फोडणी ओतून रेडी झालेली आहे आणि हा आपला ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता हा ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे। आता हा आपला ढोकळा तयार झालेला आहे। काय मग कशी वाटली रेसिपी? ट्राय करून बघणार ना? नक्की ट्राय करून बघा आणि मजेस किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।